हॅलो फ्रेंड्स ईश्वरीज बेकर्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघूयात चोकोबेरी केक थोडासा वेगळा असा फ्लेवर पण खूप अप्रतिम अशी टेस्ट आहे तर स्ट्रॉबेरी क्रश वापरून हा केक मी बनवलेला आहे चला तर मग बघूयात रेसिपी चोकोबेरी केक बनवण्यासाठी आपल्याला चॉकलेट स्पॉनचा वापर करायचा आहे तर इथे मी सहा इंचाच्या टीनमध्ये दोनशे ग्रॅम प्रीमिक्स बेक करून घेतलेला आहे आपला स्पॉन्ज थंड झाल्यानंतर आयसिंगसाठी घ्यायचा आहे तर इथे मी स्पॉन्ज तीन भागात कट करून घेतला आहे अर्धा किलोग्रॅमचा केक बेस घेतला आहे आणि त्यावर थोडीशी क्रीम लावून घेतली आहे पहिली लेअर आपली ठेवायची आहे आणि शुगर सिरपने ती व्यवस्थित सोकिंग करून घ्यायची आहे त्यामुळे एकदम स्पॉन्जी असा आपला केक तयार होईल त्यानंतर त्यावर आपल्या आवडीनुसार क्रीम लावायची आहे क्रीम खूप कमीही नाही आणि खूप जास्तही लावायची नाही तर चोकोबेरीसाठी मी येथे स्ट्रॉबेरी क्रशचा वापर केलेला आहे तुम्ही ब्ल्यूबेरी फेरीबेरी कोणताही बेरी, बेरी क्रश या ठिकाणी वापरू शकता मी इथे स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये हा केक रेडी करत आहे स्ट्रॉबेरी क्रश टाकून मी ते सगळ्या भागात पसरवून घेतलं आहे त्यानंतर त्यावर दुसरी लेअर ठेवायची आहे तीच प्रोसेस पुन्हा आपल्याला रिपीट करायची आहे पुन्हा सोकिंग करून घेतलं आहे आणि सर्व भागात क्रीम लावून घ्यायची आहे पुन्हा त्यावर क्रश टाकायचा आहे चोकोबेरी म्हणजे वेगळा असा काही केक नाही तर आपल्याला फक्त चॉकलेट स्पॉन्जचा वापर करायचा आहे आणि त्यामध्ये कोणताही क्रश स्ट्रॉबेरी ब्लूबेरी किंवा फेरीबेरी कोणताही बेरी, बेरी क्रश त्यामध्ये वापरायचा आहे फक्त नाव थोडंसं वेगळं आहे पण केक एकदम सोप्या पद्धतीचं आहे तुम्ही ही बनवू शकता तर इथे मी तिसरी लेअर ठेवून घेतली आहे आणि पुन्हा ती सोकिंग करून घेतली आहे इथे थोड्या जास्त क्रीमचा वापर करायचा आहे सर्व भागात व्यवस्थित क्रीम लावायची आहे क्रीम आपली व्यवस्थित बीट झालेली असेल तर एकदम परफेक्ट अशी ती केकवर लावता येते तर इथे बघू शकता कशा पद्धतीने मी क्रीम लावून घेतली आहे स्पॉन्ज आपला कुठेही दिसला नाही पाहिजे त्यानंतर मी प्लेन स्क्रॅपरने केकला फिनिशिंग देऊन घेतली आहे एकदम हलक्या हाताने टेबल फिरवायचं आहे त्यानंतर कोमने लायनिंग करून घेतलेले आहेत एकदम बेकरी स्टाईल असा आपला केक दिसेल वरच्या भागात आलेली क्रीम आतल्या भागात काढून घ्यायची आहे प्रत्येक वेळी स्पॅचूला आपला क्लीन करून वापरायचा आहे त्यामुळे एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये आपला केक हा रेडी होईल या ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीने मी स्पॅचूला ओढत आहे त्यानंतर स्पॅच्युलाने आपल्या केकचे मी दोन भाग करून घेतलेत त्यानंतर इथे मी न्यूट्रल जेलमध्ये पिंक कलर मिक्स करून घेतला आहे स्ट्रॉबेरी क्रशचा वापर मी केल्यामुळे पिंक कलरचा वापर मी या ठिकाणी केला आहे आणि अर्ध्या भागात केकवर अशा पद्धतीने ते जेल टाकून घेतले त्यानंतर सगळ्या भागात ते पसरवून घ्यायचे स्पॅच्युलाने सुद्धा ते तुम्ही स्प्रेड करू शकता इथे मी स्ट्रॉबेरी क्रश वापरले म्हणून मी पिंक कलरचा वापर केला आहे तुम्ही जर ब्ल्यूबेरी क्रश वापरला तर तुम्ही या ठिकाणी पर्पल किंवा ब्ल्यू कलर वापरू शकता त्यानंतर इथे मी चॉकलेट गनाश घेतले आणि साईडच्या भागात अशा पद्धतीने ड्रिपिंग करून घेतलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसारसुद्धा डेकोरेशन हे करू शकता त्यानंतर इथे मी स्टार नोजल घेतला आहे आणि मध्यभागात अशा पद्धतीने रोजेट काढून घेतलेले आहेत साधी आणि सोप्पी डिझाईन आहे त्यानंतर केकला साईडच्या बाजूने बॉर्डर करून घेतलेली आहे इथे सुद्धा मी स्टार नोझल वापरला आहे स्प्रिंकल्स टाकून केक आपला डेकोरेशन करून घेतला आहे अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूयात न्यू व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय